बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या एका जाहिरातीमुळे अडचणीत आलाय, त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोलसुद्धा केलंय. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील अशाच प्रकारची जाहिरात केली होती, त्यावेळी त्यांना नेटकऱ्यांनी झापलंसुद्धा होतं. अमिताभ बच्चन सारख्या एका बड्या कलाकाराने अशा प्रकारची जाहिरात करावी का असा प्रश्न नेटकऱ्यांनी तेव्हा उपस्थित केला होता. मात्र आता एका कंपनीच्या पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला चांगलंच महागात पडलंय. त्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान, अजय देवगन यांनी देखील याआधी काम केले, त्यांना देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. सोशल मीडियावर अक्षयवर टीका करण्यात आली आहे आणि त्याला CBFC चे माजी प्रमुख पहलाज मिहलानी यांनी चांगलंच झापलं सुद्धा आहे. अक्षय हा त्याच्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखला जातो, तसंच तो त्याच्या सामाजिक भूमिकेसाठी सुद्धा ओळखला जातो. मात्र त्याने आता पान मसाल्याच्या भूमिकेसाठी नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे. आता अक्षयनं बोलो जुबा केसरी म्हणत त्या पान मसाल्याची जाहिरात केली आहे. ती जाहिरात चांगलीच वादात सापडली आहे. त्याच्यावरून प्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांनी टीका केली आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये अक्षयला कानपिचक्या दिल्या आहे. ते म्हणतात की माझा ठाम विश्वास आहे की अक्षय थिएटरमध्ये एका व्यक्तीला सिगरेट ओढणाऱ्या त्या व्यक्तीला सॅनिटरी पॅड घेण्याचा सल्ला देतो. ती जाहिरात आता बंद करणं गरजेचं आहे, कारण त्यानं पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी होकार दिला आहे. अक्षयला असं काय कमी आहे की त्यामुळे त्याला पान मसाल्याची जाहिरात करावी लागली किंवा त्या जाहिरातीसाठी होकार द्यावा लागला? सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या प्रकारच्या जाहिरांमधून होताना दिसतोय. सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख निहलानी यांनी यावेळी बॉलिवूडच्या अभिनेत्रींवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. काही अभिनेत्री नग्नतेचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल करताना दिसतात. हे सगळं प्रेक्षक पाहतात आणि त्याचं समर्थनसुद्धा करतात. जे चुकीचं आहे त्याचं समर्थन करताना दिसतात. यावर कोणी बोलत नाही. अक्षयनं जे काही सुरू केलंय त्याबद्दल त्यानं माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय. काही माहितीनुसार असंही बोललं जातंय की अक्षयला या जाहिरातीसाठी बक्कळ पैसे दिले गेलेत आणि त्यामुळे त्यांनी या जाहिरातीला होकार दिला होता.